आणि मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, आम्ही ट्विटर इंडियाच्या पाठीमागे लागून कुठल्याही परिस्थितीमध्ये याची माहिती मिळवू आणि त्याला अटक करू काही झालं तरी. आणि अजूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही असं काय राहुलजी बोलले होते का त्यांना 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते? आणि क्रांतीज्योतींबद्दल असं बोललं लिहिलं गेल्यानंतर काही होत नाही यार. फिरवले पाहिजे रस्त्यावर मुसक्या बांधून, इतकं वाईट लिहिलेलं आहे त्या काय लिहत असं. अध्यक्ष महोदय, सरकारकडून आमची अपेक्षा आहे शासनाकडून की या रस्त्यावर फिरवले पाहिजे मुसक्या बांधून असे गुन्हेगार आहे ते. काही झालं तरी ट्विटर इंडियाच्या पाठीमागे लागून या व्यक्तीचा आयडेंटिटी शोधली जाईल आणि त्याला मुसक्याच बांधल्या जाते. माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो विषय मांडलाय, खर म्हणजे याबद्दल दुमतच असू शकत नाही की ज्या प्रकारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबद्दल भारद्वाज स्पीक्स नावाच्या हँडलने त्या ठिकाणी त्यांचा अवमान करणारं, स्त्री शिक्षणाच्या जनक त्या नव्हत्याच अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगणारं, अशा प्रकारचं जे लिखाण केलेलं आहे त्याचा शासनाने देखील निषेध केलाय. आज पुन्हा मी त्याचा निषेध करतो आणि अशा प्रकारे कोणीच हे सहन करू शकत नाही. ते झाल्याबरोबर लगेच अजितदादा भुजबळ साहेब हे सिफिनकडे आपणही गेला होता, आमच्या चौधरीताई त्या ठिकाणी एक डेलिगेशन घेऊन सिफिनकडे गेले होते. तात्काळ त्याच दिवशी आपण त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. नुसता त्याच्यावरच केला असं नाही तर त्याच्यामध्ये ज्या वेबसाईटने शेअर केलं त्याच्यावरही आपण गुन्हा दाखल केला. आता याच्यामध्ये केवळ आपण जे सांगताय त्याच्यात 2 भाग आहे. एक लिहिणारा भारद्वाज स्पीक्स हे ट्विटर हँडल आहे, त्या ट्विटर हँडलच्या संदर्भात आपण ट्विटरला 3 पत्र लिहिलेले आहेत आणि त्याची माहिती मागितलेली आहे. आपण आतापर्यंतचा आपला अनुभव आहे की ट्विटरकडनं माहिती येण्याकरता आपण किती अर्जन्सी लिहिली तरी 2 महिने 3 महिने त्याच्यामध्ये जातात. पोलीस सातत्याने इथल्या जे काही ट्विटर इंडियाचे जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे लवकरात लवकर ती माहिती आम्ही प्राप्त करून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो काही भारद्वाज स्पीक आहे याच्यावर कारवाई आम्ही त्या ठिकाणी करणारच आहोत. याच्या व्यतिरिक्त हे जे काही इंडिक टेल्स आहे किंवा हिंदू पोस्ट आहे यांच्यावरही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांचेही जे काही त्या ठिकाणी, कारण आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये हे डिजिटल पेपर्स आहेत, जसं आपण मागच्या काळामध्ये समजा एबीपी माझाच्या एका वार्ताहराने ज्यावेळेस काही चुकीची बातमी दाखवली होती कोविडच्या काळात तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. तो काही एबीपी माझावर आपण केला नव्हता, आपण त्याच्यावर केला होता. तसे प्लॅटफॉर्म्स आहेत, तरी देखील प्लॅटफॉर्म असताना देखील आपण ज्यांच्याकडे पासवर्ड्स आहेत त्यांना दोषी धरून त्यांच्यावरही आपण या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना 41 ची नोटीस, कारण आपल्याला माहिती आहे की आयटी ऍक्टमध्ये आपल्याला 7 वर्षाच्या आतले हे गुन्हे असल्यामुळे थेट अटक करता येत नाही, त्यांना 41 ची नोटीस द्यावी लागते. ती 41 ची नोटीस या दोघांनाही आपण दिली आहे आणि मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, आम्ही ट्विटर इंडियाच्या पाठीमागे लागून कुठल्याही परिस्थितीमध्ये याची माहिती मिळवू आणि त्याला अटक करू काही झालं तरी. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले किंवा कुठल्याही महापुरुषाच्या संदर्भात अशा प्रकारे चुकीचं लिखाण होत असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. थोरात साहेब बोला, थोरात साहेब बोला, थोरात साहेब महोदय. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आदर आपल्या सगळ्यांना आहे. दुर्दैवानं असं लिहिलं जातं आणि अजूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही असं काय राहुलजी बोलले होते का त्यांना 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते? आणि क्रांतीज्योतींबद्दल असं बोललं लिहिलं गेल्यानंतर काही होत नाही यार. अत्यंत बसून घ्या. मुळीच चालणार नाही, नियमाप्रमाणे सभागृह चालणार. आपण बसून घ्या. बाळासाहेब थोरात बोलतायत, आपण बसून घ्या. थोरात साहेब आपण बोला, बाकीच्यांनी बसून घ्या. नाही नाही, सागर साहेब हे योग्य नाही, सागर साहेब हे योग्य नाही. बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. पहिली बसून घ्या, बसून घ्या. मी उभा आहे, बसून घ्या. असं काय करता, असं काय करता? बसून घ्या, मी उभा आहे. बसून घ्या, बसून घ्या, जागेवर बसून घ्या, जागेवर बसून घ्या, बसून घ्या. तुम्ही तुम्ही जागेवर बसून घ्या. नाही, 1 मिनिट, जागेवर बसून घ्या. तुम्ही खाली बसा, खाली बसा. जे बोललं आहे लिहिलेलं गेलं त्याने मुसक्या बांधून आणलं पाहिजे.
फिरवलं पाहिजे रस्त्यावर मुसक्या बांधून. इतकं वाईट लिहिलेलं आहे त्या देशात. काय काय लिहत असं अध्यक्ष महोदय? सरकारकडून आमची अपेक्षा आहे, शासनाकडून, की या रस्त्यावर फिरवले पाहिजे मुसक्या बांधून. असे गुन्हेगार आहे ते, कधी ते करणार आपण हे सांगा. महोदय तुमचं तर मत आहे मुसक्या बांधून फिरवलं पाहिजे, आमचं मत आहे भर रस्त्यात फाशी दिली पाहिजे. पण मताने होत नाही, आपल्याला कायद्याचं पालन करावं लागतं. आपण शेवटी कायदा संपलेला आहे, त्यामुळे तुमच्या आणि माझ्या भावना किती तीव्र असल्या तरी देखील कायद्याचं. पण मी तुम्हाला सांगतो, काही झालं तरी ट्विटर इंडियाच्या पाठीमागे लागून या व्यक्तीचा आयडेंटिटी शोधली जाईल आणि त्याला मुसक्याच बांधल्या जाते. संपलंय, चला.